रामकृष्ण हरी मित्रांनो, शिर्डीनंतर आल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे। त्यानंतर शिर्डीवरून आल्यानंतर मी कोणताच व्हिडिओ बनवला नव्हता। त्यानंतर आज आहे ना आमच्याच गावातल्या स्वप्नाली मोरे म्हणून आहे ना, म्हणजेच तुम्ही शुभमला ओळखत असाल, ते शुभमची आत्तेची मुलगी आणि संदेश मोहिते म्हणजे आमचा कॉलेजपासूनचा मित्र, त्याचं आज लग्न आहे दोघांचं विरारला, आणि त्यासाठी मी आज इकडून जात आहे। आणि म्हणून मग आज विचार केला की आज व्हिडिओ एखादा तरी झाला पाहिजेच, कारण खूप दिवसांनी आज पुन्हा एकदा व्हिडिओ बनवतो आहे, कारण टाईम भेटत नसल्यामुळे मला व्हिडिओ बनवायला वेळच भेटत नाही। म्हणून आज त्याच्या खास लग्नासाठी मी इथून जाणार आहे, त्याच्यासाठी म्हटलं आज पूर्ण व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवेनच मी। आता घरातून मी निघालो आहे, पावणे एकचं लग्न आहे, पण जायला कमीत कमी विरारला लग्न असल्यामुळे 2 तास लागतातच मिनिमम, म्हणून जरा लवकरच जातो आहे, घरातून बाहेर पडतो आहे। बाकी सर्व तुम्ही कसे आहात, बरे आहेत ना? कारण खूप दिवसांनी आपण भेटतो त्यामुळे एकमेकांचे तब्येत पाणी विचारायला आपल्या वेळच भेटत नाही। तुम्ही पण तुमच्या कामात बिझी असता, मी पण माझ्या कामात बिझी असतो, त्यामुळे काय आपल्याला व्हिडिओ करता येत नाही आणि मी तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ पोचवू शकत नाही। त्यामुळे आज जो वेळ भेटला आहे तो मला वाया नाही घालवायचा आहे, म्हणून आज तुमच्यापर्यंत हा मी व्हिडिओ पोचवण्याचं काम करणार आहे। ते पण आज व्हिडिओ आपला आधारित असेल तो संदेश मोहिते आणि स्वप्नाली मोरे या दोघांच्या लग्नावरच आधारित असेल। आता मी इथून निघालो आहे, आता ट्रेनमधून जाईन, त्यानंतर मग तिथे हॉलवरती पोचेन, आणि हॉलवरती पोचल्यानंतरच तुम्हाला मी पुढचा व्हिडिओ पूर्ण करेन आणि तो तुम्हाला तुमच्यापर्यंत मी पोचवेन तोपर्यंत। आणि आता मला ना थंडी भरपूर वाढली, त्यामुळे सर्वजण कसं लेट उठतात, काय काय कामाची माणसं असतात ती लवकर उठतात जॉबला जाणारे वगैरे, बाकीचे सर्व लेटच उठतात। आणि आता पण भरपूर बाहेर थंडी आहे, मी जातो आहे तर ठीक आहे, हरकत नाही, तरी पण थंडीतनं जावंच लागेल। धुकं बघाल ना ह्या साईडला, एवढा पाठीमागे आहे ना पूर्ण ना असं धुकंधुकं झालं आहे, तुम्हाला दिसणार नाही क्लिअर, काही दिसतच नाही समोर, पूर्ण धुकं झालं आहे। मी आता अंबरनाथला आहे, काल अंधेरीवरून मी अंबरनाथला आलो, आता अंबरनाथवरून मी डायरेक्ट विरारला जाणार आहे। तुम्हाला माहिती आहे ती कोपरवरून ट्रेन जाते, त्या ट्रेननी मी जाणार आहे। आणि ह्यानंतर जे आहेत ना मंडळी, तुम्हाला व्हिडिओ सलग 4-5 दिवस 7-8 दिवस सलग बघायला भेटणार आहेत, कारण मी पुढच्याच महिन्यात 9-10 तारखेला गावाला जाणार आहे। आमच्या गावाला ना जानेवारीमध्ये ना दरवर्षी टुर्नामेंट असते उगवतदारी मंडळाची, ह्यावर्षीसुद्धा आहे, त्यामुळे मी लवकर 8 तारखेला जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला त्याच्या पुढचे सगळे क्रिकेटचेच तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहेत, तुमच्यापर्यंत मी पोचवणार आहे ते व्हिडिओ, ठीक आहे मंडळी? आता तर मी निघालो आहे विरारला, आता हॉलवरती गेल्यानंतर तुम्हाला पुढचे मी व्हिडिओ करून दाखवेन, हॉलमध्ये कोणकोण येणार, किती माणसं येणार, जास्त करून आमच्या गावातलीच माणसं असणार आहेत बरीचशी, आणि ते त्यापैकी तुम्ही बरेच जणांना ओळखता गावातल्या माणसांना, त्यामुळे त्यांच्यावरच आधारित व्हिडिओ असेल। आणि मुळात मेन म्हणजे संदेश मोहिते आणि स्वप्नाली मोरे यांच्या लग्नाच्या वरतीच आधारित व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे। चला तर मग एक भेटू विरारला। YouTube live नाही टाकायचा, पब्लिक लय लांबलांब आहे ना। चला 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 यूट्यूब हाय, इकडे सगळी मंडळी जमलेत लग्नासाठी। हॉलमध्ये आत्ताच आलं, गर्दी भरपूर आहे, सर्व आमच्या वाडीतलीच आहेत मंडळी। हॉलमध्ये एंटर करता करता श्री गणेशाचं दर्शन घेऊनच हॉलमध्ये एंटर करायचं आहे। हॉल खूप भारी आहे, मोहितेच्या लग्नानिमित्त सर्व हल्ले गावातील जमलेले तरुण
मित्रमंडळ एक अजून कोण कुठे गेला रम्या अरे नाही व्हिडिओ नको काय ना होत एवढं टाकायचं युट्यूबवर व्हिडिओ आपल्या समोर दिसतोय संदेश मोहिते याचंच आज लग्न आहे तो पण आपल्या गावामध्ये राहिला आहे 10वी ते 12वी पर्यंत पूर्ण शिक्षण देतो आपल्या हातले गावामध्येच झालंय त्याचं मूळ गाव राजापूर आहे गोट नेरके म्हणून दादा ये वर हाते गाव ते नेरके गाव ते सगळी मंडळी जमा झालीत नवजोवर एकमेकांना हार घालताय आता बाकीचे हार बीर घालून झालाय आता बाकीचे विधी होत राहतील पुढचे गुलाबजाम आहेत दे ना पुरी भाजी
हाताने प्लेट पकडली, एखाद्याने मोबाईल, त्यामुळे जमत नाही आहे पकडायला. बस थोडी देख, पापड संपले. बसायला जागा नाही कुठं भेटत आहे वाटतं, कारण भरपूर गर्दी आहे. जेवण घेतलं, जेवण बघू शकताय. जेवायला बसतो, नंतर मी तुमच्याशी बोलतो. मित्रांनो, आत्ताच घरी आलो आहे. संदेशचं आणि स्वप्नालीचं आज लग्न होतं आणि ते व्यवस्थित पार पडलं. ते लग्नाला जाऊन आत्ताच मी घरी आलो आहे. रिसेप्शनचे वगैरे व्हिडिओ नाही केले मी, कारण त्यावेळेस मी एका दुसऱ्या ठिकाणी गेलो होतो, त्यामुळे रिसेप्शनचे मला व्हिडिओ करता आले नाहीत. त्यानंतर त्याला मी आल्यानंतर आयर वगैरे दिला आणि त्यानंतर मग मी सरळ घरी अंबरनाथला निघून आलो आहे. आणि आत्ता जस्ट घरी पोचलो आहे. गर्दी भरपूर होती ट्रेनला आणि आत्ताच घरी पोचलो आहे, त्यामुळे आज भरपूर थकलो आहे. कारण त्या ट्रेनच्या प्रवासामुळे ना जाताना पण उभं, येताना पण उभं राहूनच आलो आहे, कारण गर्दीच भरपूर होती. त्यामुळे आता आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की तुम्ही मला कमेंटवर कळवा. रामकृष्ण हरी माऊली.